मेल शेवटी त्या अजून आरी नटेश्वर आहे शंकराचं बरोबर आहे की तर मेल फिमेल शिवाय फॅमिली कम्प्लीटच होऊ शकत नाही आणि मला तर स्त्रियांना नावं ठेवून तसं उपयोग नाही कारण माझा सगळा फोकस आणि वस्तुस्थिती अशी की मला एकदा माझी क्लासमेट भेटली होती शाळेतली दहावीतली येथे माझ्याकडे पेशंट म्हणून आली आणि तिने मला असे आठवण करून दिलं अभय तुला आठवत आहे का म्हणजे तू मुलींशी बोलत पण नव्हता पण परमेश्वराने कसा सूड उगवला तुझ्या अर्थ म्हणजे की तुला आयुष्यभर त्र्याऐंशीच बोलावं लागतं म्हणजे त्याच तुझ्याकडे येतात आणि एनी वे लाईफ फक्त 40 जर हा विषय तर मी नेहमी म्हणतो की बा आपलं आता आधुनिक मेडिकल शास्त्रामध्ये ऐंशीच आयुष्य सहज झाले कारण हाफ ऑफ लाईफ इज अबव 40 हाफ ऑफ द लाईफ निम्म आयुष्य 40 नंतर आहे तेव्हा मला ते सात संध्याकाळ अशी शब्द आवडत नाही संध्याकाळ सुद्धा फार सुंदर असते फिमेल सुंदर असते सकाळ आणि संध्याकाळ वेळ असं डिफरेंशिएट करूच शकत नाही संध्याकाळ तर फारच सुंदर असते आणि माणसं तर संध्याकाळी वेगवेगळे रंग उधळत असतात ब्राऊन रंग जास्ती उधळतात बरोबर संध्याकाळी सुंदर असते ज्यात काही नाही ते एन्जॉयच करायला पाहिजे माझी काही सक्सेस स्टोरी अशी फार म्हणजे आय एम थोडे वडिलांचे गुण आले आमचे वडील माझे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते बट ही वॉज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड कारण मला नेहमी म्हणायचे की वडील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे तुझं तू गेल्या तुझं हॉस्पिटल तयार असणार आहे आणि तू बी व्हेरी फ्रेम माझं नव्हतं मी वन रूम किचन टू रूम किचन असं हॉस्पिटल चालू करून कधी रे चोपडा हॉस्पिटलमध्ये पंचवटीत भाड्याने होतं मग अशोक संभाग पुराणिकांचं हॉस्पिटल मी पेशंट ठेवायचो मग अशोक संभाग माझं भाड्याने होतं मग अशोक संभाग स्वतः झालं आणि आता नवीन राठी आमरे म्हणजे 25 वर्षानंतर माझं जे ड्रीम वस्तू होती त्याला 25 वर्ष लागली राठी आमरायच्या मागे म्हणजे मग स्ट्रगला होत असते आणि वडील जरी खूप एक्झिक्युटिव्ह तर त्यांचं जे काम आहे प्रोटोकॉल बेस की त्यांचं अक्षर अति सुंदर आहे म्हणजे माझं अक्षर खूप छान आहे पण वडिलांनी इतकं नाही सिस्टीम प्रोटोकॉल बेस काम आहे कामात परफेक्ट पाहिजे कागद बोलतात तेव्हा कागद परफेक्ट ठेवायची कम्युनिकेशन चांगलं ठेवायचं कोणाला दुखवायचं नाही आणि आपल्या आपल्या मार्गाने चालत राहायचं कोण कुठल्या मार्गाने जातो मला वडिलांनी त्याचा विचार करा कधीच करा कम्पॅरिझन शुड बी नेव्हर देत तुला ज्या रस्त्याने जायचं आहे तो रस्ता तुला आनंद मिळत असेल तर तो या रस्त्याने जात राहा तुझ्या मागे यश किती येतो आहे पैसा किती होतो याचा विचार करायचा नाही त्यातला आनंद घेत राहायचा आणि मी त्याच मार्गाने जातो